आजच्या काँग्रेस पक्षाच्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये जो काही निर्णय झाला त्याच्यातला महत्वाचा निर्णय आहे की सध्या राज्यात असलेलं महायुतीचं सरकार, भाजपप्रणित सरकार, शिंदेचं सरकार, खोके सरकार हा महाराष्ट्राचा गौरव संपवत आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान संपवत आहे, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पाठवून मुंद्रा पोर्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ड्रग महाराष्ट्रात आणून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं जातंय, महाराष्ट्रातली पिढी बर्बाद केली जाते आणि म्हणून आजचा एक संकल्प आम्ही केला की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला आम्ही धक्का लागू देणार नाही, महाराष्ट्राचा स्वाभिमान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने यांनी जलभूजन केलं, देशाचे प्रधानमंत्री, देशाचे राज्याचे मुख्यमंत्री त्या जलपूजनात होते आणि त्या ठिकाणी भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात स्मारक बनवून अशा पद्धतीच्या भीमगर्जना त्या काळात केल्यात, पण अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा त्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये भव्य स्मारक झालेलं नाही आणि म्हणून आज जी महाराष्ट्राची अवस्था आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक हे जे कमकुवत करण्याचं पाप जे बीजेपी करते आहे, आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या संपत्या गुजरातच्या एका मोठ्या उद्योगपतीला अदानीला देण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे, मग वरळीच्या जागेचा प्रश्न असेल, अनेक ठिकाणच्या सगळ्या जमिनी, सगळ्या प्रॉपर्ट्याज अदानीला विकल्या जातात आहेत आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बर्बादीची व्यवस्था महायुतीचं भाजपचं सरकार, एकनाथ शिंदेचं सरकार महाराष्ट्रात करते आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेबद्दलचा चीड स्वाभाविक आहे की काँग्रेसला, कारण की महाराष्ट्राला जे महाराष्ट्राचं मंगल कलश यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो लावलेला होता आणि त्या माध्यमातून काँग्रेसच्या विचाराने यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेलं, महाराष्ट्रासारखं नाव देऊन महान राष्ट्र केलं, पण आज या महाराष्ट्राला अधोगतीच्या दिशेला नेण्याचं पाप बीजेपी करते आहे आणि त्यासाठी आम्ही एक संकल्प केला आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचू देणार नाही, त्यासाठी काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रात एकजुटीनं ही लढाई उभी करेल आणि यांचे सगळे कारनामे जनतेपर्यंत पोहोचू असा हा एक संकल्प घेऊन आम्ही येणाऱ्या काही दिवसातच आम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतो आहे। बिलकुल, टॅगलाईन आमची आहे, टॅगलाईन आम्ही अशी ठरवू की देशाचं संविधान आणि महाराष्ट्राचं स्वाभिमान हाच आमच्यासाठी महत्वाचं स्थान राहणार आहे। महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्राचा जो धर्म आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे, त्या विचाराला ताकदीनं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये शेतकरी दुःखियानी कष्टी आहे, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महाराष्ट्रामध्ये जवळपास 20,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये केंद्राचं नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर आणि राज्यातलं देवेंद्र फडणवीसांचं आणि एकनाथ शिंदेचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं। महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात बेरोजगारी ज्या राज्यामध्ये कुठला असेल तर त्याचा एक नंबर हा महाराष्ट्राचा लागतो आहे। महाराष्ट्राचे उद्योग हे सगळे गुजरात आणि विविध भाजपप्रणित राज्यामध्ये देण्याचं काम ते करतात आणि आपण पाहतोय आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर ताकदीनं आम्ही लोकांमध्ये जाऊ। आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न महिला सुरक्षेचा आहे, सगळ्यात जास्त घटना उत्तर प्रदेशच्या नंतर
जे कुठे असेल तर ते महाराष्ट्रामध्ये आहे. महिला सुरक्षित नाही. बेरोजगारांचा प्रश्न मोठ्या पद्धतीनं ऐरणीवर आलेला आहे. याच देवेंद्र फडणवीसांनी एक वर्षाच्या पहिले सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कंत्राटी भरती केली जाणार. परवा सरकारने जी आर काढला की आता कंत्राटी भरती केली जाईल. आणि त्यांच्या ज्या संस्था आहेत, त्यांच्या बगलबच्यांच्या संस्था आहेत, त्या संस्थांच्या माध्यमातून भरती केली जाईल. म्हणजे तरुणांच्या बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप हे सरकार करताना आपण पाहतोय. आता सरकार कधी एमपीएससीतून चपरासेची पण जागा भरायची, वर्ग फोरची जागा झाली तरी ते एमपीएससीतून भरू असं कधीतरी सांगतात. पण सरकारच्या दुतोंडी व्यवस्थेमध्ये जो तरुण कन्फ्यूज होत आहे त्याची स्पष्टता आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी भरती करण्याचा सरकारचा जो प्रयत्न आहे त्याला आम्ही हाणून पाडू. आणि तरुणांच्या सोबत काँग्रेस पक्ष उभा आहे. आणि राज्यात आमचं सरकार आल्यानंतर जेवढ्या काही जागा शासकीय निमशासकीय पदाखाली आहेत ते सगळ्या जागा या एमपीएससीच्या आणि शासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून भरल्या जाईल अशा पद्धतीची ग्वाही आम्ही सगळ्या तरुणांना देणार आहोत. बघा, महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही अलायन्समध्ये बसू आणि त्यावेळेस या सगळ्या विषयाला त्यांना सगळ्या गोष्टी मांडू आणि आम्हाला आमचे सहकारी पक्ष जे आहेत अलायन्समध्ये ते आम्हाला या मेरिटच्या आधारावर आमच्या बाजूने निर्णय देतील. पण अजूनही कुठल्या जागा किती लढू आम्ही त्याच्याबद्दलचा कुठलाही निर्णय झालेला नाही. जो बसूनच त्याच्यामध्ये निर्णय केला जाईल ही भूमिका काँग्रेस पक्षाने केलेली आहे. स्वाभाविक आहे, सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे आमच्या अलायन्सच्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये की ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे तो राहणारच आहे. कारण अलायन्स म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात आहेत. त्यामुळे सामोपचाराने याच्यातला मार्ग कसा काढता येईल ही काँग्रेसची भूमिका आहे. आणि काँग्रेस पक्षाचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्राची जी बर्बादी भाजपने सुरू केलेली आहे ती थांबवली गेली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. इंद्रजित सावंत इतिहासकारांनी जे इंग्लंडमध्ये असलेले वाघ नखं त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ नखे नाहीत. अशा पद्धतीचा रिपोर्ट आल्यानंतरही राज्याचं सरकार ते वाघ नखे आम्ही आणूच, म्हणजे शिवाजी महाराजांचे नसतील तरी आम्ही आणू, त्याच्यावर कोट्यवधी रुपये जनतेचे उधळपट्टी सरकारच्या तिजोरीतून या सरकारने केलेली आहे. तरी सुद्धा हे सरकार म्हणजे आपली हेकेगोरी सोडत नाही. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेमध्ये यायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला काळीमा फासायचं हा जो भाजपचा धंदा आहे तो त्याच्यातून स्पष्ट होतो. आज दिल्लीचे नेते स्वतः इथं आलेले होते. दिल्लीच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या काही चर्चा होतील ते राज्यात होतील. जिथं एक दोन जागेचा प्रश्न असेल तर तो मग आमच्या लेवल होईल. पण जवळपास सगळ्या चर्चा हे राज्य पातळीवर केल्या जातील. हे बघा, आमची पण तयारी आहे. वस्तुस्थिती जनतेसमोर मांडायसाठी आम्ही विभागनी आहे. आम्ही पण जबाबदाऱ्या देतोय. आज रात्री संध्याकाळी 8 वाजता आमची मीटिंग आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा ती तयारी केली जाईल. जशाला तसं उत्तर दिलं जाईल. वास्तविकता लोकांच्या समोर मांडण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल. कारण की हा महाराष्ट्र काँग्रेस विचाराने मोठा झालेला आहे. या उधळपट्टी करणाऱ्या आणि भ्रष्टाचार माजून राज्य विकणाऱ्यांनी मोठा महाराष्ट्र केला नाही. त्यामुळे आम्ही चुकीचं निगेटिव्ह फिक्स करत नाही. जे आहे ती वस्तुस्थिती जनतेसमोर मांडू आणि यांना हे चुकीचं निगेटिव्ह, कारण की हेच आपण 2014 पाहिलं की काळा धन आणू 15 लाख रुपये खात्यात टाकू. यांनी सांगितलं की
आम्ही 2 कोटी युवकांना नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 1.5 पट भाव देऊ, त्याचं उत्पन्न खर्च कमी करू म्हणून डिझेल पेट्रोल खताचे भाव सगळे वाढवून टाकले, खर्च वाढवून टाकला. तर हे जर चुकीचं निरेटिव कोणी फिक्स केलेलं होतं तर त्याचं उत्तर द्यावं लागलं या लोकांना. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र आज कंगाल करून ठेवण्याचं काम केलं, कर्जबाजारी करून ठेवलं, आणि आम्ही नाही म्हणत आहे, सीएजीनी म्हटलेलं आहे, कॅगनी म्हटलेलं आहे, सीएजीचा रिपोर्ट आहे, 8 लाख कोटीचं कर्ज यांनी घेतलं, 50,000 कोटी रुपये महामंडळाच्या माध्यमातून मागासवर्गीयामध्ये खर्च केलेला आहे. आम्ही जाणार लोकांकडे की तुम्हाला 50,000 कोटी रुपयातले किती पैसे मिळालेत, कुठल्या कुठल्या योजना तुमच्यापर्यंत आल्या, सगळ्या समाजापर्यंत आम्ही जाणार. कॅगनी तोच तर प्रश्न विचारलेला आहे, आम्ही तो इतक्या दिवसाचा विचारतोय की तुम्ही घेतलेले पैसे कुठे गेलेत, हा कर्ज तुम्ही राज्याच्या जनतेवर आज जन्माला येणाऱ्या बाळावर 70,000 रुपयाचं कर्ज तुम्ही करून ठेवलेला आहे, त्याचा हिशोब तर तुम्हाला द्यावा लागणार ना. तुम्ही सत्तेत आल्यानंतर या महाराष्ट्रावर एवढं मोठं कर्ज करून ठेवलं, 9 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलेलं आहे, कॅगचा 8 लाखाचा. तर यात आता परवाच्या बजेटमध्ये त्यांनी ज्या सप्लिमेंटरी बजेट मांडलेलं आहे त्याचा पूर्ण 94,000 कोटीचे तर त्यांनी पुरवणी मागण्या मागितलेल्या आहे. 20,000 कोटीचं त्यांचं डेफिसिट बजेट आहे, तर 1 लाखाचं तर हेच झालं, आणि कॅगच्या रिपोर्टमध्ये 8 लाख कोटी आहे. मग 9 लाख कोटीचं कर्ज यांनी राज्यावर घेतलेलं आहे, यांनी कुठे केलेला खर्च आहे, कुठल्या समाजावर केलेला आहे, कुठल्या व्यवस्थेवर केलेला आहे, कर्मचाऱ्याचे पद खाली आहेत, मग याचं उत्तर यांना द्यावं लागेल ना. कुठल्या शेतकऱ्यांना दिलं याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. तेलंगणामध्ये तिथं काँग्रेसचं सरकार आहे, त्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं, महाराष्ट्राच्या सरकारला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला काय अडचण आहे. अनिल अंबानीचं कर्ज तुम्ही आत्ता माफ केलं 1,700 कोटीचं, तो काय जावाई आहे तुमचा? आणि या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत त्याचं कर्ज माफ नाही करतायत, त्याचं उत्तर द्यावं लागेल ना. निरेटिव तर तुम्ही चुकीचं फिक्स करतात, शेतकरी मेला तरी त्यांना काळजी नाही, रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची करून ठेवली, तरुणांची करून ठेवली, गरिबांची करून ठेवली, महागाई इतकी वाढली. आणि हे सरकार सांगतात, ते केंद्रीय अर्थमंत्री सांगतात की राज्यांनी महागाई कमी करावी, तो त्यांचा अधिकार आहे. यांचं सरकार आहे केंद्रामध्ये, 2 टोनी इंजिनवालं, हे म्हणतात ना डबल इंजिन, एकाचं तोंड एकीकडे एकाचं तोंड एकीकडे, जनतेचा बेहाल. आम्ही नाही करत चुकीचं नेरेटिव्ह, जे आहे ते वस्तुस्थिती जनतेसमोर आम्ही मांडू, आणि आम्ही पूर्ण जनतेपर्यंत आपल्याला लक्षात असेल की आपल्या राज्यामध्ये सारथी बार्टी महाज्योती संस्थांचं PhD जो इश्यू आहे, त्याला 2 वर्षापासून त्यांना स्कॉलरशिप दिलेली नाही, फेलोशिपी दिलेली नाही, आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की PhD करून काय दिवे लावणार आहे, म्हणजे तरुणांच्या जखमावर मीठ सोडताय? कोण म्हणालाय? आम्ही म्हणालो. PhD इश्यू जेव्हा निघाला कशाला पैसे द्यायचे, हे कोणी म्हणाले? महापुरुषाचा अपमान कोणी केला? याच सरकारच्या अजूनही 1/2 डझन मंत्री आहेत या सरकारमध्ये. म्हणून आम्ही कुठलाही चुकीचा निगेटिव्ह लोकांमध्ये जाणार नाही, आम्ही मांडणार नाही, वस्तुस्थिती मांडू. यांनी काय खोटं बोलायचं बोलू द्या, आम्ही जनतेसमोर वस्तुस्थिती मांडू. लबाळाचं जेवण जेवल्याशिवाय पूर्ण होत नाही, हे लबाळ लोक आहेत. लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने यांना पटकणी दिली, हे घाबरलेत, आणि म्हणून आता विधानसभेमध्ये आपल्याला जिंकून येता येणार नाही, म्हणून या पद्धतीच्या लोकप्रिय घोषणा करून यांनी हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. पण हा सक्सेस होणार नाही, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, महाराष्ट्राच्या आमच्या भगिनी सुज्ञ आहेत. आतापर्यंत 10 वर्ष महागाईमध्ये त्यांचं घर, त्यांची चूल बंद करण्याचं काम या लोकांनी केलं, त्यांच्या मुलाबाळाला उपाशी ठेवण्याचं काम केलं, आज थोडंसं काही देऊन त्यांना आम्ही तुमच्यावर फार उपकार करतोय असं म्हणायला हे चाललेले आहेत. भावांना काही योजना चालू करतात आहेत, काही फरक पडणार नाही, त्याचा फायदा जनता सुद्धा आहे महाराष्ट्राची,
आणि महाराष्ट्राची जनता या सगळ्या गोष्टीचं उत्तर देणार आहे. बघा दोन गोष्टी आहे, हे प्रशासनाने अतिक्रमण काढलेलं नाही. आता हे म्हणता ना फेक नेरेटिव्ह करताय, हे ऑलरेडी कोर्टाला चुकीचं सांगण्यात गेलेलं आहे सरकारचं. हे गुंडाइझम करणाऱ्या आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी जी मानसिकता आहे त्या लोकांनी हे त्या लोकांच्या गाड्या जाळल्यात, त्यांची घरं तोडली, त्यांच्या मस्जिदवर हमला केला. त्या लोकांचं काय, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ, जातीय नेळ हे निर्माण करणारी ही व्यवस्था जी आज सत्तेमध्ये बसलेली आहे, ते माननीय कोर्टाजवळ सगळ्या गोष्टी लपवतात. कोणी प्रशासनाने अतिक्रमण नाही काढलंय, चुकीचा गैरसमज आपला. पावसाळ्यात तर काढताच येत नाही, स्टँडिंग ऑर्डर आहेत, माननीय हायकोर्टाने दिलेले आहेत, सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत. पण इथं काही जे यांच्या मानसिकतेतली जे बदमाश लोक आहेत त्यांनी हे पाप केलेलं आहे. अजूनही ते मुलजीम सापडले नाहीत, त्याला तातडीनं कारवाई केली पाहिजे ही मागणी केली. मी मुख्यमंत्र्याला पत्र दिलेलं आहे, राज्याचा गृहमंत्री त्यांना सपोर्ट करतोय, त्यांना गृहमंत्र्याला आम्ही पत्र दिलेलं आहे. गृहमंत्री म्हणून त्यांनी तरी कारवाई करावी, संविधानिक पदावर तुम्ही बसलेला आहात. माननीय कोर्टाची पण दिशाभूल करतात आहेत हे आम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल. मी आपल्याला मी निवडणूक झाल्यानंतर मी पंढरपूरला गेलेलो होतो, मी कालच रात्री आलो. मी उद्या आहे, उद्या जयंत पाटलांशी मी स्वतः बोलेल, उद्या उद्धव साहेबांशीही बोलेल, वेळाले तर पवार साहेबांशीही बोलेल. उद्या बोलून महाविकास आघाडीची तातडीनं मीटिंग लावता येतं का आणि सगळ्या जागाबद्दलच्या चर्चा वगैरे याबद्दलचं आम्हाला जाहीरनामा पण करायचा आहे, त्या सगळ्या विषयाची चर्चा मी उद्या त्यांच्यासोबत करेल. आज आत्ता 8 वाजता आमची कोरची बैठक आहे, ते बैठक झाली की त्याच्यामध्येच खूप सारे निर्णय मी आज करणार. आमचे राष्ट्रीय संघटन महासचिव खासदार वेणुगोपालजींनी मगाशी स्पष्ट सांगितलेलं की ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत, त्यांच्या कारवाई आम्ही केलेली आहे, ते तुम्हाला दिसेल एवढं सांगितलं. कारण की हे सिक्रेट बॅलेट आहे, आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे, त्यामुळे ज्यांनी गडबड केलेली आहे त्यांना माफी होऊ शकत नाही, तेच मगाशी त्यांनी स्पष्ट आपल्याला सांगितलं. हिंदी बघा, मी मागच्या वेळेसही हा विषय निघालेला होता, त्याच्यामध्ये की आम्ही बसून निर्णय करू, त्यामुळे घाई करण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. सर, हिंदी विधानसभा चुनाव को लेकर रणनीति बनाने को लेकर आप लोगों की जो बैठक हुई उसमें किस तरह की रणनीति बनाई जा रही है, टैगलाइन आप लोग चुनाव में लेकर जा रहे हैं और कितनी सीटों पर कांग्रेस लड़ने की इच्छुक है, क्योंकि पास्ट में आप कह चुके हैं कि हम लोग 150 सीट पर लड़ना चाहते हैं. देखो, एक महत्व का इश्यू है कि महाराष्ट्र को, महाराष्ट्र की प्रतिमा को मलिन करने का काम महाराष्ट्र की बीजेपी और एकनाथ शिंदे के सरकार ने किया है, केंद्र की सरकार ने, मोदी की सरकार ने किया है, ये तो इसमें कोई दुमत नहीं. महाराष्ट्र के औद्योगिक व्यवस्था को खत्म कर कर गुजरात में ले जाने का काम ये सरकार ने किया, महाराष्ट्र में महाराष्ट्र को कर्जे में डुबाने का काम महाराष्ट्र की ये सरकार ने किया. आज 9 लाख करोड़ का कर्जा महाराष्ट्र के ऊपर बिठा के रखा है, उस पैसे का यूटिलाइजेशन आपने देखा होगा. तो कैग ने जो रिपोर्ट में कहा है कि आपने 50,000 करोड़ रुपया महामंडल को दिया है, तो कौन से समाज को कैसे आपने इस पैसे को डिस्ट्रीब्यूशन किया है, तो उसका जवाब सरकार के पास नहीं है. हम लोगों के पास जाएंगे, हम पूछेंगे कि भाई तुमको 50,000 करोड़ रुपये का कुछ मिला क्या, तो जनता खुद बोलेगी ना कि नहीं. आज पैदा होने वाले बच्चे के ऊपर भी 70,000 करोड़ का कर्जा
महाराष्ट्र की जनता पर बिठाने का काम ये भाजपा 70,000 रुपया का कर्जा ये महाराष्ट्र के बीजेपी प्रणीत एकनाथ शिंदे के सरकार ने किया है। महाराष्ट्र के उद्योग गुजरात में और गुजरात से ड्रग्स मुंद्रा पोर्ट के माध्यम से महाराष्ट्र में लाके महाराष्ट्र की बच्चों को बर्बाद करने का काम ये सरकार ने सुनियोजित पद्धति से किया है। तो इनकी वास्तविकता समाज के सामने रखना और महाराष्ट्र का स्वाभिमान बचाना यह हमारा दायित्व है। आज के मीटिंग में वो संकल्प हमने लिया है और उसके आधार पर हम महाराष्ट्र की जनता में जाएंगे। देश का संविधान और महाराष्ट्र का स्वाभिमान के स्लोगन लेकर हम लोगों के बीच में जाएंगे। दूसरा इशू है कि सीट शेयरिंग के बारे में आपने पूछा, तो सीट शेयरिंग में हम लोगों ने अभी कोई हमारी बात हुई नहीं है। हम लोग बैठेंगे, जल्दी उस पर चर्चा होगी। आज हमारी 8 बजे कोर कमेटी की मीटिंग है, उस मीटिंग में हम लोग डिस्कशन करेंगे। कल ही हमारे नेताओं जो हमारे अलायंस लीडर्स हैं उनसे भी बात करेंगे और मुझे लगता है कि जल्दी ही सीट शेयरिंग का इशू हमारा समाप्त होगा। देखो महाराष्ट्र का अगर भौगोलिक स्थिति देखोगे और कांग्रेस महाराष्ट्र के हर गांव में हर शहर में कांग्रेस को मानने वाला एक बड़ा वर्ग है। हमारी अलायंस पार्टियां जो है वो भी हमारे साथ एकदम खड़ी है। हम लोग चाहेंगे कि मेरे पर टिकट डिस्ट्रीब्यूशन हो और इसलिए जब सीट शेयरिंग का जो इशू होगा तब हमारा इशू ये नहीं रहेगा, हमारा इशू ये रहेगा कि कोई भी हालत में महाराष्ट्र से बीजेपी को सत्ता से बाहर करना, ये महाभ्रष्ट महायुति की जो सरकार है इसको महाराष्ट्र से हतबार करना, ये हमारा संकल्प है। इसलिए कौन ज़्यादा जगह लड़ता है कौन कम लड़ता है ये हमारा इशू नहीं है। हमारा इशू है ये महाभ्रष्ट जो महाराष्ट्र की महायुति की जो सरकार है भाजपा प्रणीत सरकार है ये सरकार को सत्ता से बाहर करना यही हमारा संकल्प है। 125 सीटों पर उद्धव ठाकरे ने तैयारी शुरू कर दी है, उन्होंने अपनी कोर कमेटी की मीटिंग रिव्यू किया है। महाविकास आघाड़ी 288 जगह पे लड़ेंगी और उसके लिए हमारी तैयारी शुरू हो चुकी है। कांग्रेस नाना क्या बातचीत जो है एनडीए की आपकी महाविकास आघाड़ी की यही पर होगी क्योंकि शरद पवार या देखो आज हमारी दिल्ली के हमारे संगठन महासचिव आए थे, उनको सभी के नेताओं ने अवगत कराया, उन्होंने कहा कि जो भी डिस्कशन होगा वो महाराष्ट्र में होगा और महाराष्ट्र की डिस्कशन में यहीं पर ये सब इशू क्लोज होगा। कोई नहीं, महाविकास आघाड़ी करके चेहरा रहेगा। हमें एक जो इंद्रजीत सावंत जो इतिहासकार है उनने जब ये सब माहिती के अधिकार में ये सब मांगा है तो ये शिवाजी महाराज के जो वाग्नक थे वो नहीं है, वही स्पष्ट उन्हें किया है। तो मुझे लगता है कि बीजेपी और महाराज की सरकार महायुति भ्रष्ट सरकार ये जो शिवाजी महाराज का जो नैरेटिव बना रही है चुनाव के समय में, क्योंकि यही काम उन लोगों ने 2019 में किया था और 2019 में देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फडणवीस जी इन लोगों ने जाकर अरबी समंदर में छत्रपति शिवाजी महाराज का भव्य स्मारक बनाने का जल पूजन किया था। तो क्या छत्रपति शिवाजी महाराज का अरबी समंदर में कोई स्मारक बना? जब चुनाव आते तब छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेकर हमें कोई नैरेटिव बना सकते कि ये कोशिश जो बीजेपी कर रही है इस बार वो लोगों के सामने आ चुके हैं और इसलिए जो सत्ता में बैठने के बाद महापुरुषों का अपमान,
महात्मा ज्योतिबा फुले का हो, सावित्रीबाई फुले का हो, छत्रपति शिवाजी महाराज का हो, बाबा साहब अम्बेडकर का हो, इन लोगों ने जिस तरह से अपमान किया है, इनके उस समय के राज्यपाल कोश्यारी, इन लोगों ने सबने ये महापुरुष का अपमान किया था, ये महाराष्ट्र की जनता नहीं भूली। तो इसलिए कुछ भी करे, लेकिन सिर्फ जनता के पैसे जो लुटवा रहे ये लोग, वहां से हमने वागन के लाई ये करी, तो इंद्रजीत सावंत ने तो कहा कि ये झूठ बोल रहे हैं, ऐसा कोई छत्रपति शिवाजी महाराज का तो कोई वागन का है ही नहीं वहां पर, तो ये उसका जवाब देने को तैयार नहीं। डुप्लीकेशन और गलत नैरेटिव बनाने का काम जो बीजेपी और महाभ्रष्ट सरकार महायुति की जो कर रही है, उसका जनता विरोध कर रही है। हमारा भी, हम भी करेंगे, हम जनता के सामने सच बताएंगे, सच की जीत होने वाली है, ये झूठों की जीत नहीं होने वाली। आज अयोध्या भी का सांसद भी हमने जीता, बद्रीनाथ का एमएलए भी हमने जीता, भगवान हम सच के साथ है। तो अब जब भी है, जो इन लोग भगवान के नाम से भी राजनीति करते थे, वहाँ पे भी भगवान ने हमारे साथ दिया। तो मेरा ये कहना है कि अब इनका जो झूठ का जो असलियत लोगों के सामने आई है, देश में बड़ा बदलाव आ गया है। 13 जगह पे जो बाय इलेक्शन हुए उसमें 11 जगह इंडिया अलायंस वहाँ पे जीती है, इनका पराजय की शुरुआत हो चुकी है। तो मुझे लगता है कि बीजेपी कुछ भी कर ले महाराष्ट्र में, अब ये सत्ता में नहीं आ सकती, कुछ भी जुमले कर ले, अभी जुमले ही है जो योजना दिखा रही है, वो जुमलों की योजना है, तो वो उसका कोई परिणाम नहीं होगा और महाराष्ट्र से इनको परास्त होना तय है, यही लोगों का कॉन्सेप्ट। थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।